सरकार सकारात्मक, मराठा समाजाने संयम राखावा, एकनाथ शिंदे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती त्याप्रमाणे मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. काही जण हे आरक्षण टिकणार नाही असं सांगत आहेत. त्यांना संधी मिळाली पण त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवला नाही. सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या त्रुटी काढल्या आहेत ज्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. मराठा समाजाने आंदोलन न करता संयम राखावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिर पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. शनिवारी उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांचे कुटुंबी प्रमाणपत्र मराठवाड्यातले मिळत नव्हते, ते शोधण्याचं काम केलं. लाखो लोकांना कुटुंबी प्रमाणपत्र मिळाले. आणखी जस्टिस शिंदे समिती अगदी तेलंगणा हैदराबादपर्यंत काम करते आहे. आणि म्हणून त्याचबरोबर त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि आता ते उर्वरित जे लोक होते त्यांच्यासाठी 10% मराठा आरक्षण आम्ही दिलं आहे. त्याच्यामध्ये शिक्षण, नोकऱ्या यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल. त्यामुळे मराठा समाजाने संयम राखण्याची आवश्यकता आहे. सरकार पूर्ण सकारात्मक आहे, सरकार देणार आहे आणि त्याचं सर्व उदाहरण आपल्या मराठा समाजासमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.